नीचे देखो, नीचे देखो, नीचे आपण खरंच नशीब आहे, आपलं किती 10 मिनिटं सोडले की ते आपण डोंगरा घेऊ शकतो. नैसर्गिक सौंदर्य साताऱ्यामध्ये आहे ते खरंच कुठं नाही आहे. प्रदूषण नाही आहे, नैसर्गिक सौंदर्य खूप आहे. आपण खरोखर सातारकर खूप भाग्यवान आहोत. आणि हा जो काही आज आम्हाला अनुभव पाहायला मिळाला ना, अक्षरशः खरोखर डोळ्याचे पारणे फिटलेत. कारण आपण नेहमी पिक्चरमध्ये, म्हणजे आत्ता सध्या लेटेस्ट आपण बघितलं असेल मकरंद, मला वाटतं कट्यार काळजात घुसली, त्याच्यामध्ये दाखवलेलं. पण असं वाटतं ते लोक शूटिंग कशी घेत असतील. पण आज प्रत्यक्षात पाहिल्यानंतर असं खूप ईश्वराचे आभार मानावे वाटले. आणि ज्यांनी हे कोणी अरेंज केलं त्यांना खरंच हॅट्स ऑफ, की त्यांनी एवढी सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. त्यांनी स्वतः न ठेवता, त्यांच्या पुरतं न ठेवता आपल्या सगळ्यांना घेऊन आले, त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि माझ्या मैत्रिणीमुळं मला ही संधी मिळाली, त्यामुळे तिचेही धन्यवाद. मग त्यामुळं माझ्या घरातलीही आली, की माझी जाऊ आली, आणखीन एक मैत्रीण आली. आणि खरोखर असं प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि निसर्ग जपला पाहिजे, म्हणजे आपण इथं आल्यानंतरचं लाईट्स ऑफ करणं, आवाज कमी करणं, प्रदूषण टाळणं, ह्या सगळ्या गोष्टी, आणि हे आपण जपलं पाहिजे सगळ्यांनी. आणि इथे जो आज काजवा उत्सव याच्यासाठी जमलेले सगळे लोक आणि काजवे पाहण्यासाठी त्यांची जी उत्सुकता होती, गेले 2-3 दिवस झालं जेव्हापासून मेसेज पाहिलाय तेव्हापासून सगळ्यांना खूप उत्सुकता होती. ही पहिलीच वेळ आहे की आधी आलो? हो, नाही, ही आमची पहिलीच वेळ आहे काजवा. खरं तर आम्हाला इथे काजवे एवढ्या जवळ पाहायला मिळतात ही गोष्टच माहीत नव्हती. म्हणजे आता जे अवसरे सरांमुळे ही जी संधी मिळाली ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि खूप म्हणजे सातारकरांना सुद्धा बऱ्याच माहीत नसेल की आपल्या जवळ इतके हे आहेत. कारण आम्ही बऱ्याचदा बघितलं आहे की भंडारदरा नाशिकच्या इकडे वगैरे असं उत्सव असतात, लोकांना बघायला मिळते. पण आपल्या साताऱ्याच्या जवळ एवढं चांगलं सौंदर्य आहे. आणि ही संधी आम्हाला आत्ता अवसरे सरांमुळे मिळाली, त्याबद्दल रानभैरी ग्रुपचे आम्ही धन्यवाद मानतो. आणि पर्यावरण जपत जपत आपण सगळ्यांनाच ही संधी उपलब्ध हळूहळू करून दिली तर त्यांना देखील याची याचा म्हणजे लोकांना आवडेल हे बघायला. पण सोबत काहीही पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही एवढी जबाबदारी सगळ्यांनी पाळणं फार महत्त्वाचं आहे. या सगळ्यांच्यामध्ये आयोजकांचे आभार, धन्यवाद. आणखी कोण या ठिकाणी आहे? तर मला खूप छान वाटतोय. काय पाहिलंस? आणि मी असे फायरफ्लाईज वगैरे असे पाहिले. महोत्सव वगैरे ऐकलं होतं फक्त आणि अनुभवायला कधी मिळालेलं नव्हतं. पण काल परवापासून धनंजय अवसरे यांनी जेव्हा सांगितलं की अशा प्रकारे काजवे बघायला मिळतात प्रत्यक्षात, त्यावेळेपासून उत्सुकता वाढली होती. आणि मग आज हा योग आला की इथं येऊन आम्हाला प्रत्यक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात काजवे बघायला मिळाले. आणि अतिशय सुंदर असं दृश्य, निसर्गाचा एक चमत्कार असा बघायला मिळाला.
धनंजय अवसरे त्यांचे सोबती असणारे हेमंत लंगडे त्याचप्रमाणे इतर त्यांचे राजेश काणे वगैरे या सगळ्या लोकांचे खरंच आभार आहेत आणि त्यांच्यामुळे आज बराच चांगला असा योग जुळून आलेला आहे. मी धनंजय अवसरे आमच्या रानभैरी ग्रुपतर्फे आज जमलेल्या सर्व ह्या कार्यक्रमासाठी आलेले जे प्रेक्षक आहेत किंवा आमचे जे सहकारी आहेत तर त्यांचा मी आभार मानतो. ॲक्च्युली आभार एवढ्यासाठी की आजपर्यंत आमचा बऱ्याच ठिकाणी हा काजवा महोत्सव आहे हा थोडासा नावाजल्यापेक्षा वाईट अनुभव आला की लोक धांगडधिंगा करतात, पार्टी करतात आणि रात्रभर जंगलामध्ये घुसून काजवे पाहायच्याऐवजी थोडंसं नुकसान करतात. तर आजचा हा आपला जो होता तो रोड टू रोड होता, म्हणजे आपण डांबरी रस्त्यावरनं कुठं उतरलेलं नाही तरीसुद्धा आपल्याला छान काजवे पाहायला मिळाले. तर ह्या ट्रीपचं आयोजन करताना माझे मिसेस प्रज्ञा अवसरे नंतर कोळी मॅडम यांनी त्यांचे योगासन ग्रुप किंवा त्यांचे महिला ट्रेकर्स ग्रुप आहेत त्यांच्यापुरतंच हे केलेलं होतं आणि त्या माध्यमातून आत्ता आपले जवळजवळ 35-40 जास्त मेंबर आज आलेले आहेत. तर ह्यामध्ये एवढंच आमचं महत्त्वाचं होतं की दंगा नसावा, पर्यावरण व्यवस्थित राखलं जावं आणि असेच कार्यक्रम इथनं पुढं व्हावे. सातारा येथे प्रिंटिंग प्रेसचा व्यावसायिक आहे. आज आम्हाला अवसरे साहेबांनी ट्रीप घडवून आणली, काजवे बघायचा अनोखा योग घडवून आणला त्यांनी. नमस्कार, माझं नाव अथर्व अवसरे. आज आम्ही काजवे पाहण्यासाठी काज परिसरात गेलो होतो. काजव्यांचा हाच सीझन असल्याकारणानं खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला काजवे पाहायला मिळाले आणि अगदी ख्रिसमसच्या लाईटिंगसारखे खूप मोठ्या प्रमाणात एकाच झाडावरती काजवे आम्ही पाहिले आणि बराच मोठा ग्रुपनी याचा आस्वाद घेतला. तर काजवा हा सगळ्यांचा आवडता कीटक आहे. तर आपण मराठीत त्याला काजवा म्हणतो, हिंदीत जुगनू म्हणतो, इंग्लिशमध्ये 2-3 नावं आहेत. फायरफ्लाय आहे, ग्लोवर्म आहे किंवा लाईटनिंग प्लग, लाईटनिंग बग म्हणतात आणि संस्कृतमध्ये त्याला खद्योत म्हणतात, खद्योत. तर साधारण या काजव्याच्या जगभरामध्ये 2000 जवळपास प्रजाती आहेत आणि अंटार्क्टिका खंड सोडला तर सगळीकडं हे काजवे आपल्याला पाहायला मिळतात. तर साधारण हे काजवे जे आहेत ते मे महिन्याच्या 20-22 जूनच्या साधारण 15 जूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हणजे थोडक्यात ह्याचा कालावधी जो आहे तो ग्रीष्म ऋतू संपताना आणि वर्षा ऋतू सुरू होताना असा त्यांचा हा साधारण जीवनकाळ राहतो. ह्यामध्ये जे नर काजवे आहेत ते जेव्हा प्रौढ अवस्थेत होतात तेव्हा त्यांचे लाईट म्हणजे त्यांच्या ह्याच्यात उदराच्या 6-7 खंडामध्ये प्रकाशाचे खंड असतो, म्हणजे प्रकाश तिथनं दिसतो आपल्याला. आणि त्यांची मादी जी असते अळी, ती मादी अळी किंवा लार्वा असतात त्या अवस्थेमध्ये असते. साधारण त्यांना त्यांच्या जीवनक्रमामध्ये मादीला आपला कुठला नर आवडतो किंवा पाहिजे असतो त्या ह्याच्यासाठी हे लाईट्स असतात, ते प्रकाशाचे लाईट्स हे रात्रीच्या वेळेला चमकत असतात. साधारण काजवे हे 8:30-9 पाहायला फार छान दिसतात. जोपर्यंत चंद्रप्रकाश येत नाही तोपर्यंत हे काजवे जमिनीवर झाडावर चमकत असतात. तर हे जे काजव्यांचा जो पिरियड आहे 20-25 तर ह्यामध्ये आपण रात्रीच्या वेळेला खूप सुंदर नजारा ह्याचा पाहू शकतो. म्हणजे ज्या वेळेला आपण जंगलामध्ये जातो तर एखाद्या झाडावर इतक्या प्रकारचे काजवे असतात की साधारण 2-5 काजवे साधारण 25-30 कंटिन्यूअस चमकत असतात, म्हणजे असं चांदण्या चमचमण्यासारख्या दिसत असतात. त्यांची लांबी ही 2-2.5 सेंटीमीटर एवढी लांब असते. ते मऊ रंगाने साधारण काळसर, मंद काळसर आणि मऊ असतात, साधारण पिवळसर काळसर असा साधारण त्याचा रंग असतो. काजव्याचा प्रकाश हा पांढरा, पिवळा, नारंगी किंवा तांबड्या रंगाचा असतो
त्यांच्या उदराच्या ज्या पेशी असतात त्या पारदर्शक असतात, जाडस्तर असतो, त्यामध्ये ल्युसिफेरिन नावाचे रसायन असते आणि हे रसायन ऑक्सिजनबरोबर संयोग पाहून प्रकाश निर्मिती होते. प्रकाशाच्या जीवदीप्तीचा उदाहरण आहे. ह्या प्रकाशामध्ये प्रकाशाबरोबर उष्णता नसते, शीत प्रकाश असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, हा जो प्रकाश आहे हा साधारण 20 ते 25 सेकंद थांबल्यानंतर परत लुकलुकतो. आणि जसं जसं त्यांच्या जाती वेगवेगळ्या आहेत, त्या वेगवेगळ्या जातीप्रमाणे प्रकाशाचं कमी जास्त प्रमाण हे वेगवेगळं राहतं. काजव्याची जी अळी असते तिचं साधारण प्रौढावस्था असते ते 1 ते 1.5 वर्ष असते. त्या 1 ते 1.5 वर्षानंतर अळी जी आहे ती कोशावस्थेत जाते, म्हणजे कोशामध्ये जाते. आणि ह्या कोशामधून 1 ते 1.5 आठवड्यामध्ये पूर्ण वाढ झालेला काजवा बाहेर येतो. काजव्यांची अद्भुत दुनिया. आल्या स्वागता वर्षा राणीच्या, धरतीवरती जणू चमचमल्या चांदण्या. निरोप सांगती ग्रीष्माला, वेळा झाल्या परतीच्या. भेटती रानावनात काळोखाच्या, जमल्या आकाशीच्या चांदण्या. फेर धरुणी तरुभोवती, जणू घालती पिंगा रात्रीच्या. दाटूनी येतसे नव हे आकाशी, काळोख दाटे तो धरणीवरी. काजवे चमचम करती भारी, लपते चांदणे ही ढगांच्या माघारी. इकडून तिकडे धावती झाडावरती, विहरती त्या काळोखा फांद्यावरती. शोधुनी पाहती लपली कुठे ती, चमचमणारी खद्योताची ती गोडपरी. हासती नाचती जुगनू सारे, गाणाऱ्या त्या रातकिड्यांच्या तालावरती. उजेडांचे थवे जणू की प्रकाश फुले. बागडती धुंदीत निशेच्या समयी, चंदाराणी उशिरा येते, काळ्या नभातून डोका विते. हसते लाजते आणि पाहते, काजव्यांची ती अद्भुत दुनिया. नमस्कार, मी हेमंत लंगडे. आमचा रामभैरी ट्रेकर्स हा एक भटकंती ग्रुप आहे. आम्ही या भटकंती ग्रुपच्या माध्यमातून सह्याद्रीतील वेगवेगळी परिचित अपरिचित निसर्ग सौंदर्याने सजलेली लोकेशन्स शोधत असतो. काही काही नवीन स्पॉट पण आम्ही शोधून काढत असतो. यामागची संकल्पना आमची अशी आहे की आम्ही बरेच वर्ष अशा परिसरात भटकत असतो, फिरत असतो, नवीन नवीन लोकेशनचा आनंद घेत असतो. तर हा आनंद आम्हीच फक्त उपभोगणं हा थोडा स्वार्थी पण वाटला मला, म्हणून आम्ही आनंद शेअर करावा लोकांच्या मध्ये. त्यासाठी या ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम सुरू केलेले आहे. गेली 2 वर्ष आम्ही उपक्रम राबवत आहे. तर या पद्धतीने आम्ही अनेक लोकेशन शोधत असतो आणि लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद देखील आहे. नुकतंच आमच्या जे काही नेहमीचे भटकंतीचे सहकारी असतात, मेंबर्स असतात, त्यांनी आम्हाला एक मागणी केली की यावर्षी आपल्याला काजवे बघायला जायचं आहे. आता नेहमीप्रमाणे काजवे बघायचं म्हणलं की डोळ्यासमोर येतं भीमाशंकर, लोणावळा, भंडारदरा. आता एवढ्या लांबचं प्लॅन कसं करायचं? आता आम्ही फिरत असताना आम्हाला 7-8 परिसर देखील काही ठिकाणी काजवे भरपूर प्रमाणात दिसले होते. मग आम्ही त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली, आणखी काही 7-8 परिसरातले लोकेशन शोधून काढली आणि मग एक स्पॉट निश्चित केला. आणि मग ज्यांना यायची इच्छा होती, म्हणजे त्यांनी मागणी केली होती काजवे दर्शनाची, त्यांच्यासाठी एक छोटा प्लॅन मग तयार केला.